निफाड तालुक्यातील नांदूर मधनेश्वर धरणाच्या आडगेटमधून सोडलेले 63,966 क्युसेसचा वर्ग, पालखेड धरणातून सोडलेले 21,560 क्युसेस तर दारणा धरणातील 15,572 क्युसेस, कडवातून सोडलेले 6,712 क्युसेस तसंच गंगापूर धरणातून सोडलेले 10,035 क्युसेस पाणी नांदूर मधनेश्वर धरणात येत असल्याने या धरणाचे सर्व 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठ्यात देखील वाढ होत असल्याने अजून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट क्षेत्रातील नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 10,000 क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत सोडण्यात आल्या, त्यामुळे गोदावरी नदीची पातळी आता वाढणार आहे. होळकर पुलावरून दुपारपर्यंत 9 ते 10,000 क्युसेक वेगाने पाणी प्रवाहित होणार असल्याने प्रशासनाने शहरातील नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यांचं न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.